अरे सोहम, तू इथे? ऍक्च्युअली मी मला हो मला भेटायला आला. चल केबिन मध्ये जाऊ. मग नाही, मी दादाचा निरोप घेऊन आलो होतो. मला डॉक्टर समिताला भेटायचंय. काही खास काम? खास म्हणजे दादा तारकर्लीला आहे, तुम्हाला कळलंच असेल. हो म्हणजे असं उडत उडत कानावर आलं होतं माझ्या, तसं मला कोणी सांगितलं नाही. पूर्वा वहिनी सुद्धा तिथेच होती. आय मीन आहे नाव शेअर्स डिलिव्हर्ड अ बेबी चाइल्ड. ग्रेट, कंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आय एम सॉरी, म्हणजे मध्यंतरी मी ऐकलं होतं की सत्यजितमुळे तू बाबा होऊ शकला नाहीस. चला, शेवटी अखेर तू काका तरी झालासच की. आय थिंक तुम्ही खूप पर्सनल बोलतात. मला असं वाटतं की आमच्या पर्सनल गोष्टींमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार तुम्ही केव्हाच कमावलाय. Am I right? So please, mind your business. Yes, of course. Of course. समिधाकडे काही काम होतं का महत्वाचं? म्हणजे ती आता इथे नाही आहे. आणि हे हॉस्पिटल आबासाहेब चौधरीने केलेल्या ट्रस्टमधून चालतं अजून, तेव्हा मी काही करू शकते का? तो तुमचा हक्क आहे. हो येस, मी विसरलोच होतो. नाही काय आहे की आबांप्रमाणेच आम्हाला हे केलेले उपकार मोजून दाखवायची सवय नाही आहे. बट नाव दॅट यू हॅव मेन्शन्ड इट, आम्हाला एका ॲम्ब्युलन्सची गरज आहे तारकर्लीला पाठवायची, वहिनीला आणायला. ठीक आहे, आयल अरेंज. आणखीन काही? थँक्स, सध्या एवढंच पुरे. केव्हा निघायचं ते मी कळवतो तुम्हाला. गुड डे डॉक्टर आशाला तांदलगी. बाय. भाजी वाढू करे. वाढवा बटाटा दे. बरं, तू विचारू नकोस. वाढत राहा वाढत राहा, पोट फुटेच तर खायचं आज. अरे आजच का, रोजच खायला घालीन मी. म्हणूनच तर तुला सांगते मी, ते भाड्याचं घर रिकाम करेन लवकरात लवकर इथे. नको. मग मी एकदा रात्री अपरात्री उशिरा येतो. बस तुम्हाला त्रास. म्हणजे पूर्वी आपण एकत्र होतो तेव्हा तू अगदी असा शहाण्या मुलासारखा दिवे लग्नीला घरी परत यायचास, तेव्हा झाला का त्रास? आणि बघ, लांब राहिलास ना तर मनाला जास्त घोर लागतो. आणि दुसरी गोष्ट शैलू, असं एकाच शहरात राहून तू आमच्यापासून लांब राहावंस हे काही मला पटत नाही. अर्थात गायत्री तसं म्हणत असेल तर गोष्ट वेगळी. अजिबात नाही, तुला माहिती उलट तिचं. तिची तर आणखीनच गुणगुण सुरू झाली तुम्ही आल्यापासून. मॉम डॅडकडे शिफ्ट हो, ही जागा सोडून दे, वाद आणलाय तिने मला. अरे वाद कसला रे? हा बरोबर आहे तिचं शैलू. अरे नशिबानं एवढी चांगली मुलगी मिळाली आहे तुला, का तिच्याशी असं वागतोस? मी काही असं तसं वागत नाही, तुम्हाला जसं का वाटतं देव जाणे. गायत्री म्हणजे देवागडची गाय आणि मी तिला त्रास देणारा सतावणारा. त्या गायीने शिंग उपसली तर काय होतं ना माझं मलाच माहिती. हे बघ, उगच वायफळ बडबड करू नकोस, तिचं चिडणं योग्यच आहे. अरे वर्ष होत आलं तुमच्या साखर पुड्याला, अजून लग्नाचं नावही कळत नाहीयेस तू. हे बघ, आता आम्ही सुद्धा इथे आलोत, आता महिन्याभराच्या आत तुमचं लग्न व्हायलाच हवं. नाही नाही, हा माझ्याकडून अल्टिमेटम समज तू. आणि गायत्रीला पण तसं सांग. काय तिथं काय उडच मरत सुटेल? पण हे महिना जरा जास्तच होत आहे. आणि तुला माहिती आहे का मी जिच्यासाठी काम करतो तिकडे माझे काय प्रॉब्लेम चालले ते? त्यातील लग्नाचं टेन्शन. हे बघ शैलू, हे प्रॉब्लेम्स या अडचणी आयुष्यभर येतच राहणार ना. एखादी जादूची छडी फिरते आणि सगळं आपोआप सुरळीत होतं असं कधीच होत नाही. चांगल्या वाईट फेजेस येतात जातात, पण त्यात कोणाची साथ असेल ना तर वाईट दिवस खूप लवकर सरतात आणि चांगले दिवस खूप जास्त टिकतात. शैलू,
गायत्री तुझा मुडीपणा सहन करते. अरे पण किती दिवस आणि का करावा तिने? हा, कितीही प्रेम कितीही अंडरस्टँडिंग असलं ना तरी समोरचा माणूस काहीतरी अपेक्षाही करतोच ना, आणि त्या पूर्ण करणं कर्तव्य आहे तुझं. मला सगळं कळतंय का मग? ठीक आहे, मी बोलतो गायत्रीशी. पण प्लीज मग, ही महिन्याभराची टांगती तलवार माझ्या मान्यावर ठेवू नकोस. पोळी ती तर ठेवावीच लागेल, त्याशिवाय ताळ्यावर येणार नाहीस तू. भाजी वाढू वाडा तर काय, कटणार तो खा के कटेंगे ना. काक्या काक्या, काय झालं, तुम्ही खात का नाही? नाही नाही, नको, माझं झालंय. अरे तात्या, असं काय करताय हो? एक घास सुद्धा खाल्लेला नाही अजून आणि झालं काय म्हणताय? नाना नाना, माझं लक्ष लागत नाही, म्हणजे कशातच माझं लक्ष लागत नाही आता. तात्या, पूर्वा उद्या इथून जाणार म्हणून तुम्ही काय सांगू तुम्हाला झावय बाबू, म्हणजे मुलीची रितसर रवानगी करण्याचं भाग्य आमच्या नशिबात नाहीच. आमची मुलगी पौर्णिमा शिकायला म्हणून अमेरिकेला गेली, ती परत कधी आलीच नाही. मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीच्या बापाच्या मनात ह्याच्यापेक्षा वेगळं काही येतच नसेल. म्हणजे अच्छा बघा ना, की तिला एवढं वाढवायचं, तिला फुलासारखं जपायचं आणि अचानक तिने दुसऱ्या दिवशी परगवायचं. नाही जानकी माझी सख्खी मुलगी नाही, म्हणजे मला ती एक वर्षापूर्वीच मिळाली. पण हे पितृत्व उसणं जरी असलं ना तरी या वेदना मनापासूनच आहेत, त्याला मी काय करू सांगा. तात्या, प्रश्न फक्त जिओग्राफिकल डिस्टन्स आहे, बाकी पूर्वा आता मनानं नात्यानं तुमची मुलगीच झाली. आणि मी तुम्हाला वचन देतो तात्या, जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही असलो तरी हे नातं तसंच राहील. जगाच्या पाठीवर रक्ताचं नातं सांगणारी एक मुलगी आम्हाला आहे जावई बाबू, पण काय उपयोग सांगा ना, ती आमच्या जवळ नाही आहे ना आता. तात्या, मुलीचा बाप म्हटलं की हे ओघानं आलंच. हे बघा, आणि असले भलते सलते विचार मनात आणू नका, आणि असले विचार बोलून दाखवून सत्यजित रावांच्या मनावर तुम्ही ताण आणताय. नाही नाही नाना, म्हणजे मला माझ्या मनात असं काही नाहीये. मी आपलं सहज म्हणजे उत्तम. मग आता फक्त उद्या त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी विश्वेश्वराजवळ प्रार्थना करा. एवढा लांबचा प्रवास कसा काय हिला झेपणार आहे कोण जाणे. ती आणखी निघे तिथे. अहो काकू, बस झाल्या शेंगा पुरे. अहो जानकीला नाही पूर्वाला खूप आवडतात ना म्हणून काढल्यात. म्हणून काय झालं की ती खाणार आहे ती. आणि बरं का काकू, तुम्ही खरंच अजिबात काळजी करू नका, होईल आमचा प्रवास सुखरूप होईल अगदी. अहो काळजी नाही कशी वाटणार, केवढा लांबचा प्रवास आहे, शिवाय घाट कितीतरी, वळणावळणाचे रस्ते आणि खड्डे, ते तर विचारू नका.
विचार मनात आला ना तरी सुद्धा काटा येतो बघा अंगावर. म्हणूनच म्हणते नका आता जास्त विचार करू. खरं म्हणजे मीच येणार होते पूर्वाला सोडायला. मग पण ते बरं दिसणार नाही ना. अगं बाई बरं काय दिसणार नाही. अहो मुलगी आहे तुमची ती. हा तुमचा मोठेपणा झाला सुलक्षणा काकू. पण मात्र तू असं लादून नाही हो मिळत. आता मात्र खरंच आपलं भांडण होईल. छे छे मनात खूप असलं ना तरी सुद्धा नाही येता येणार मला. आणि खरं सांगू माझी यांना इथे जास्त गरज आहे. माझ्यापेक्षा त्यांना जास्त रुखरुख लागून राहिली पूर्वाच्या जाण्याची. बाई अहो गेले 2-3 दिवस रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही बघा त्यांच्या. बाई एवढे तर राहू द्यांना जानकीला इथे. नका जाऊ देऊ तिला. तू गप्पा बस ग. मध्ये मध्ये चोंबड्यासारखं बोलू नकोस. अहो काकू जा हे सगळं नेऊन ठेवजा पूर्वाच्या खोली. जा पळ. अहो काकू खरंच तुम्ही काही काळजी करू नका. अहो आतापर्यंत जेवढ्या यायच्या तेवढ्या अडचणी संकट येऊन झाली. आता होईल ना ते फक्त चांगलंच होईल विश्वास ठेवा. तुमच्या तोंडात साखर पड. चल बाकीचं सगळं सामान मी पूर्वाच्या खोलीत नेऊन ठेवलंय. ते तेवढं बरोबर घेऊन जा. नका हो काळजी करू. छान झाला विषय. कोणी केलाय? आळंदीनं. वा हुशार आहे मुलगी. हो जरा जास्तच हुशार आहे. डोईजड होते कधीतरी. अण्णा हुशार माणसं डोईजड कधीच होत नाहीत. त्यांना आपल्याला झेपवावं लागतं कारण ते आपल्या कामामध्ये तरबेज असतात. आता हुशारपणाबरोबर काही दुर्गुण येतात पण काय करणार आपण. सांभाळायचं त्यांना. तेच करतो मी आबा. हिचं आणि श्रावणीचं बिलकुल पटत नाही. का जाऊ दे आबा मी पाहिन ते. अच्छा म्हणजे हिचं जे कारण आहे ते मनातून पटलंय तुम्हाला. जाऊ दे ना आबा. इतक्या छोट्या गोष्टीवर बोललंच पाहिजे असं काही नाही. अण्णा आता मी तुम्हाला काही सांगायला हवं असं नाही. कुठलाही व्यवसाय चालवताना आपल्या हाताखाली जी माणसं काम करत असतील त्यांच्यामध्ये जर आपल्याबद्दल विश्वास निर्माण होत असेल तर आपण जशा त्यांना कधी कधी त्यांच्या चुका दाखवतो तशी शाबासकीची थापही पाठीवर मारायला हवी. नाही का? आणि जाहीरपणे मारायला हवी. काय बरोबर बोलतोय ना मी? म्हणजे आलंय ना माझ्या लक्षात. बरोबर आहे आबा. तोच इश्यू आहे. असं आहे अण्णा. शाणूवर जे कोसळलं तो तिचा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तिला कामावर घेण्याचा मला अधिकार आहे तो मी बजावला. पण आपल्या स्टाफमधल्या लोकांमध्ये जर तशी नाराजी असेल तर ती दूर व्हायला हवी. नाही का? काम करणाऱ्याला त्याचं फळ मिळायला हवं. पाहतो. बर बाकी काय पूर्वा सत्यजित? अरे हो तुम्हाला बोललो नाही मी. नाही का पूर्वा येते उद्या परत. बर एक खास ॲम्ब्युलन्स तयार करून पाठवून दिले. आहे प्रवास लांबचा आहे त्रास पण होता का मान आहे. सावकाश सावकाश यायला सांगितलंय. चला म्हणजे सगळं कसं व्यवस्थित मार्गी लागलं. आता ह्या श्रावणीच एकदा नीट. आता तो निर्णय तिचा तिनंच घ्यायला हवा. म्हणजे मी बोललोय तिला पण आता काय भलं काय बुरं काय याचा अजून तिला नीटचा पाचपोस आलेला नाहीये. पण मला काय वाटतं आबा तिला ठरवू दे म्हणून तुम्ही तिच्याशी चर्चाच केली नाहीत तर तिला अधांतरी सोडून दिल्यासारखं होईल. म्हणजे तुझं तू बघून घे असं आपण तिला म्हणतोय असं तिला वाटतं कामा नाही. हा बरोबर आहे बोलताय ते बरोबर आहे. बघतो मी बोलेन तिच्याशी. बाकी काय? बाकी आलबेल आहे सगळं उत्तम चाललेलं आहे. चला मग कमाल लागा. हे काय चाललंय? हे काय चाललंय?
येता जाता सारखं सारखं तेच तेच विचारू नकोस. मी मग असेच सांगितलं, मी माहेरी जाणार आहे म्हणून त्याचीच तयारी करते. ही एवढी तयारी? काय 8-15 दिवसांसाठी जातेस की काय? बारीक सारीक बऱ्याच गोष्टी लागत राहतात अरे, तर काय प्रत्येक गोष्टीसाठी इथे येऊ? आलीस तरी तू का आलीस असं कोणी विचारणार नाहीये तुला. कशाला सोम, कशाला उगाच फालतूचा वाद उखडून काढतोस? मला माहितीये माझं इथून जाणं तुला अजिबात आवडलेलं नाहीये. आय थिंक सो यू हॅव मेड युअर सेल्फ प्रिटी क्लिअर. तू सुद्धा का जातेस हेही मला माहितीये. यू ऑल्सो मेड इट टू ऑब्व्हियस. मी मुद्दामून काहीही केलेलं नाही. रक्षाबंधन साठी मी जाणारच होते शैलूला राखी बांधायला. आय एम जस्ट गोइंग टू कंटिन्यू दॅट, दॅट्स इट. होतं येऊन परत जायचं म्हणजे हजारो महिलांचा प्रवास करायचा नाही का? तू काहीही म्हणालास ना तरी मी जाणार आहे. ओके, जाण्याबद्दल काही नाही आहे ग, एकदा नाही 10-10 जा. तू कशाला जातेस ना ते बरोबर आमच्या लक्षात आहे. तुला असं वाटत असेल की ते आमच्या लक्षात आलेलं नाही आहे, पण ते येत आहे. आमच्या म्हणजे तू सोडून आणखीन कोणाच्या? तशी आम्ही काही चर्चा केलेली नाही आहे, पण ते सगळ्यांना कळणार आहे. पूर्वा वहिनी येण्याचा मुहूर्त शोधून तू जातेस का? हे बघ सोहम, मला या विषयावर बोलायचं नाही. तू आणि तुझी पूर्वा वहिनी. मला हेच कळत नाहीये की तुझा तिच्यावर एवढा राग का? अरे तुम्ही दिवे ओवाळा, मला त्याच्यात घेऊ नका एवढंच मला म्हणायचं. आणि हा हक्क मला आहे की नाही या विषयावर आता चर्चा नको आहे. नाही नाही, मला चर्चा करायची, बोल. मला चर्चा करायची नाही, सांगितलं ना तुला मी. तुला भांडायचंय का माझ्या बरोबर? काहीच अर्थ नाही या विषयात. म्हणजे मी अशी कचा कचा भांडले की तुला मजा वाटते हो ना? सो हे बघ, सो एखाद्या माणसाबद्दल अमुक एक भावना असाव्या, पण दुसऱ्यालाही त्या व्यक्तीबद्दल तसंच वाटलं पाहिजे हे वाटणं जे आहे ना, दॅट इज टू मच. डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणतात याला. व्यक्ती स्वातंत्र्याचा महत्वाचा भाग असतो. यापुढे मला काही बोलायचं नाही. मग ठीक आहे, मग बोलणंच खुंटलं माझं.